नमस्कार. बीडची निवडणूक रंगतदार होते आणि त्याच निवडणुकीत धनंजय मुंडे हे एक हाती किल्ला लढवत आहेत आणि त्यांची भाषणं असतील किंवा त्यांचा आक्रमकपणा असेल या निवडणूक दिसून येतो आहे. आपल्यासोबत स्वतः धनंजय मुंडे आहेत. धनुभाऊ, ही निवडणूक सोपी वाटते, अवघड वाटते, दोन्ही या निवडणुकीत वातावरण दिसते काय? माझ्यासारखा कार्यकर्ता कुठलीही निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस ती निवडणूक एक लढाई असते आणि कुठलीही निवडणूक सोपी जरी असली तरी ती कधीच आम्ही सोपी मानून काम करत नाही. त्यामुळं आम्ही निवडणूक सोपी का अवघड याच्यापेक्षा प्रत्येक निवडणूक एक ऐतिहासिक विजयाकडे घेऊन जाणं याच्यासाठी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी लढतो. त्यामुळं त्याच्यात व्याख्या करायची सोपी का अवघड हे आमच्या दृष्टीनं नाही, महत्त्वाचं नाही. तर आम्ही कायम 12 महिने 24 तास या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांच्या सेवेमध्ये कायम आहोत. बीड जिल्ह्याचा हळूहळू विकास होताना या ठिकाणी आप संबंध बीड जिल्ह्याची जनता पाहते आणि आजपर्यंत बीड जिल्ह्यातल्या जनतेने कर्तृत्ववान माणसालाच खासदार म्हणून पाठवलेला आहे हा इतिहास 1957 पासून आहे. अगदी 57 परांजपे यांना पाठवलं, जे ब्राह्मण समाजाचे होते गंगाधर अप्पा बुरांडे, हे लिंगायत समाजाचे होते क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याचे होते, पण बीडमध्ये त्या कर्तृत्ववान क्रांती मराठा होते. त्यामुळं या जिल्ह्याने निवडणुकीमध्ये जात पात पलीकडे जाऊन कर्तृत्व माणसाला आणि ज्याच्या हातून बीड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो अशा माणसाच्या माटीमागे खंबीरपणानं उभं राहिले. त्याच्यामुळं आमच्या दृष्टीनं सोपी किंवा अवघड म्हणण्यापेक्षा आम्ही कुठलीही लढाई सोपी समजून लढत नाही तर तेवढ्याच ताकदीनं लढतो. जेव्हा निवडणूक सुरू झाली तेव्हा मराठा समाज नाराज होता, ती तीव्रता आता हळूहळू कमी होते, काय प्रयत्न सुरू आहेत ती नाराजी दूर? पहा की एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या संदर्भातले सर्वच निर्णय महायुती सरकारने, जरांगे पाटील साहेब ज्यावेळेस उपोषणाला बसले त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या जवळजवळ त्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. 10% आरक्षण जे द्यायचं आहे ते टिकणारं आरक्षण या ठिकाणी दिलं आहे. टिकवायची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे, त्यामुळे आमची आहे. त्यामुळे एवढ्याच निवडणूक टिकणार, आज प्रत्येकजण म्हणतो की हा कायदा टिकणार नाही. म्हणजे मागच्या वेळेस कायद्याने ज्यावेळेस रद्द केलं ते कुठल्या कारणावर रद्द केलं ती सगळी कारणं व्यवस्थित शोधून यावेळेस आम्ही टिकणारं आरक्षण दिलं आहे आणि हे हायकोर्टातही टिकणार आहे आणि सुप्रीम कोर्टातही टिकणार आहे, ही सरकारने घेतलेली जबाबदारी आहे. दुसरा मुद्दा होता की कुणबी दस्तावर, जो निजामकालीन दस्तावर कुणबी म्हणून जिथं जिथं दस्त मिळेल त्यावरती कुणबीचे प्रमाणपत्र दिले जावेत. तर या ठिकाणी जेवढे प्रमाणपत्र महाराष्ट्रात दिले गेले त्याच्यात सर्वाधिक 70,000 प्रमाणपत्र आत्तापर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत कुणबींचे या बीड जिल्ह्यामध्ये दिले गेले, त्यामुळं कुणबीचे प्रमाणपत्रही मिळत आहेत. आणि राहिला विषय फक्त सगळ्या सोयऱ्याचा, तर सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत सरकारने अतिशय स्पष्टपणानं स्वतःचा नियत साफ ठेवून सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भामधलं या ठिकाणी जाहीर प्रकटन काढलं. त्याच्यावरती आक्षेप येणं स्वाभाविक आहे, कारण शेवटी याचा निर्णय करायचा आहे. सगळ्या सोयऱ्याची व्याख्या करायची आहे, ती कायद्यात बसवायची, ती कायद्याने टिकली पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याचा फायदासुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे. या हेतूनं जाहीर प्रकटन काढलं. 6,83,000 हरकती आल्या, 2,50,000 हरकती आत्तापर्यंत सरकारने डिस्पोज अप केल्या. आता ज्या काय थोड्या राहिल्या त्याला 1-2 महिने लागतील. आता त्या जर हरकती 1-2 दिवसात आपण निकाली काढायचं म्हणलं तर स्वाभाविक उद्या कोर्ट म्हणेल की अशी काय यंत्रणा लावली की 2 दिवसात तुम्ही निकाली काढले. त्याच्यामुळे जे करतो आहे ते प्रामाणिकपणानं, इमानदारीनं आणि सर्व कशामध्ये टिकणारं आरक्षण या ठिकाणी 10% आम्ही दिलं आहे. ते सुप्रीम कोर्टात टिकेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्यास चालू आहे आणि 2-2.5 महिन्यानंतर जाहीर प्रकटनाच्या बाबतीत सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत सरकारचा निर्णय होईल. विरोधी उमेदवाराकडून याचा थोडा गैरवापर होताना दिसतोय का काही? एक लक्षात घ्या, सर्वात अगोदर जो विरोधी उमेदवार आहे म्हणजे खरं तर आदरणीय पवारसाहेबांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचं काय नेमकी या आरक्षणावर भूमिका आहे, की OBC मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का OBC धक्का न लावता द्यायचं हे त्यांनी अगोदर स्पष्ट करावं. आणि स्पष्ट करताना बीडला जो त्यांनी उमेदवार दिला आहे त्यांनी सर्वात पहिल्यांदा कुणबीचं प्रमाणपत्र देण्याची राज्य सरकारने कारवाई केल्यानंतर पहिलं प्रमाणपत्र त्यांनी घेतलं आहे, कारण तो अतिशय गरीब आहे.
त्याच्याकडे दोन कारखाने आहेत एवढी गरिबी आहे आणि दोन साखर कारखाने आहेत, एवढा गरीब माणूस आहे त्यामुळे त्याला नोकरीसाठी कुणबीचं प्रमाणपत्र तात्काळ पाहिजे होतं. त्यांनी ते मिळवलं आणि लगेच खरेदी विक्री संघाच्या केजमध्ये इतर मागासवर्गीय वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ही भूमिका मला उमेदवार म्हणून त्याला नाही विचारायची, ही भूमिका पवारसाहेबांनी येणाऱ्या काळात स्पष्ट करावी लागेल की आत्ता ही लढाई एकीकडं तेही कुणबीचं प्रमाणपत्र मिळाल्यामुळं ओबीसी आहेत आणि ओबीसी आहे, पण इथं निवडणूक म्हणलं की हे जे काही जातीपातीचं राजकारण करायचा प्रयत्न केला जातो ते प्रत्येक निवडणुकीत केला गेलेलं आहे आत्तापर्यंत, पण कधी यश आलेलं नाही. अशा पद्धतीनं जातीपातीच्या राजकारणाला कधीच बीड जिल्ह्यातली मायबाप जनता थारा देत नाही हे याच्या अगोदरच्या अनेक निकालाहून या ठिकाणी स्पष्ट होत आहे. तुम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून भाजप उमेदवारासाठी प्रयत्न करताय, पण एक भाऊ म्हणून बहिणीसाठी काही वेगळे प्रयत्न किंवा काही? एक लक्षात घ्या, आता हे उघडपणानं तुम्हाला सांगितलं तर त्याला राजकारण थोडंच राहिलं. म्हणजे जे काही प्रयत्न करायचे ते या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं करतो आहे आणि एक ऐतिहासिक विजय प्राप्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बहीण भाऊ हे आम्ही नात्यानं तर आहोतच, पण आता महायुतीमध्ये आम्ही विचारानं सुद्धा महायुतीमध्ये एकत्र आलो, त्यामुळं आज त्या उमेदवार आहेत, मी पालकमंत्री आहे, घरातसुद्धा मोठा आहे, त्यामुळे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेतच आणि त्या जबाबदारीतून सर्व ताकदीनिशी आम्ही सर्वच जण या बीड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक विजय पंकजाताईला प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे. अगदी शेवटचा प्रश्न की सगळ्यात व्यस्त नेता महाराष्ट्रातला कोणी असेल, त्यापैकी तुमचं एक नाव घेतलं जातं, तुम्ही भाषण एकदा करायला लागलात की अगदी भाषण संपेपर्यंत मग्न असता, घरी गेल्यावर तुमची मुलगी असेल किंवा काही असं काही बोलतात का की पप्पा तुम्ही हे हातवारे करत होतात, असं काही चर्चा होते का? खरं सांगायचं झालं तर माझ्या तिन्ही मुलीशी माझं मागच्या काही दिवसापासून बोलणंसुद्धा नाही आहे, कारण लहान मुलगी जी इथे आहे ती मुंबईत आहे आणि तिची शाळा आहे चालू आहे सध्या आय बी बोर्ड असल्यामुळं, आणि माझ्या दोन्ही मुली US आहेत आणि त्यांचं तिकडं शिक्षण चालू आहे, त्याच्यामुळं आणि आपली इकडं निवडणुकीची परीक्षा चालू आहे, ह्या मेळामध्ये स्वाभाविक बोलणं होऊ शकलं नाही, पण त्यांच्याकडनं फोन आल्यावर आपण व्यस्त असतो, ज्यावेळेस तिथला टाईम इथला टाईम थोडा फरक पडतो, पण स्वाभाविक आहे, त्यांनी समजून घेतलं आहे की या निवडणुकीमध्ये संबंध कुटुंब झाल्याचा एक त्या पिढीला वेगळा आनंद आहे, त्यातून निवडणूक लढवत असताना आम्ही एकत्रित निवडणूक या ठिकाणी लढतो आहे आणि या परिस्थितीत बोलणं जरी झालं नाही तरी एकमेकाला समजून या ठिकाणी घेतोच की मी व्यस्त आहे आणि शेवट माझ्या एका मोठ्या मुलीचं डिग्रीचं फायनल इयरची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळं ती त्या याच्यात व्यस्त आहे. ह्या कुटुंब व्यवस्थेकडं स्वाभाविक निवडणुकीच्या काळामध्ये लक्ष देत आहे. निवडणुकीनंतर त्यांना बाहेर घेऊन जाणार कुठे काय सांगताय? मी कृषी मंत्री आहे, राज्यात दुष्काळ पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत मी बाहेर जाणं किंवा न जाणं हे माझ्या हातात नाही. माझी किती जरी इच्छा असली तरी सामान्य शेतकऱ्यांचा आधार हा कृषी विभाग आहे, त्यामुळे माझी किती जरी इच्छा असली तर याच्यात राज्य सरकारने मला ती परवानगी देणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय मी जाऊ शकत नाही. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या पलीकडं कुठं जायचं असा विचारच नाही, राज्याच्या बाहेर तर बिलकुलच नाही, तुम्ही तर परदेशात म्हणताय. नक्कीच, आपल्यासोबत धनंजय मुंडे होते, ते स्वतः निवडणुकीत व्यस्त आहेत पण कृषीमंत्री म्हणून देखील त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असल्याचं ते सांगतायत. आष्टीवरून अश्विन महाजन, लोकमत.